मांढरदेवीच्या मुख्य यात्रेला मध्यरात्रीपासून झाली सुरुवात मांढरदेव गावातून वाजत गाजत मंदिरात आला देवीचा छबीना महाराष्ट्रासह आंध्र कर्नाटकातील लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गडावर केली गर्दी उभ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवीच्या मुख्य यात्रेला पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली असून मांढरदेवीचा पालखी छबिना गावातून वाजत गाजत लाखो भाविकांच्या उपस्थितीत मांढरदेव गडावर आणण्यात आला आणि मुख्य यात्रेला सुरुवात करण्यात आली शुक्रवारी पहाटे मांढरदेवी मंदिरात मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे सर्व प्रमुख तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाकंभरी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर काळूबाई देवीची महापूजा करण्यात आली त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडले जात असून महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र तमिळनाडू उत्तर प्रदेश या राज्यातील देखील लाखो भाविक मांढरदेव गडावर देवीच्या दर्शनासाठी आले आहेत दोन हजार पाच साली झालेल्या दुर्घटनेनंतर मांढरदेव गडावर अनेक निर्बंध लावण्यात आल्याने गडावर पशुहत्या नारळ फोडण्यास आणि कर्मकांड करण्यास मनाई करण्यात आली आहे या सर्व गोष्टींवर पोलीस प्रशासनाची करडी नजर असून कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे मांढरदेव यात्रा राज्यातील सर्वात मोठी यात्रा असल्याने या यात्रेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे मांढरदेवीची यात्रा आज संपन्न होत असल्याने काल रात्रीपासूनच देवस्थानच्या वतीने संपूर्ण मंदिरास फुलांची आरस करण्यात आली होती तर देवीचा गाभारा देखील आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे यात्रेसाठी मांढरदेव गडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याची संपूर्ण दक्षता सातारा जिल्हा प्रशासन आणि यात्रा कमिटीने घेतली असून मांढरदेव गडावर यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे